नमस्कार। गोसे महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना, त्यांनी नुकताच आपल्या महाविद्यालयामध्ये पार पडलेला जो अमृत महोत्सव आहे त्या अंतर्गत आपण विविध उपक्रमाचं जे आयोजन केलं होतं, या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वतः आनंद सुद्धा लुटला, मौजमस्ती पण केली आणि विशेष म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांनी जे विविध उपक्रमामध्ये सहभागी झाले होते त्यांच्या सहभागामुळेच हा आपला जो अमृत महोत्सव आहे हा यशस्वीपणे साजरा करता आला आणि निश्चितपणे सर्व उपक्रमामधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना या ठिकाणी वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा खेळ असतील, त्याचबरोबर कल्पक वृत्ती त्यांची, आणखी त्याला सृजनशीलता विद्यार्थ्यांची ही जोपासली जावी आणि त्यामधून नवनवीन नाविन्यपूर्ण असे उपक्रम किंवा असे प्रकल्प विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून साकार व्हावेत याकरिता आपण जे एक्झिबिशन ठेवलं होतं, प्रदर्शनी ठेवली होती, त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। मला जे अपेक्षित होतं त्यापेक्षा निश्चितपणे ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सहभाग जो आहे तो अपेक्षेपेक्षा कमी होता, परंतु सुरुवात मात्र आपण केलेली आहे आणि यामध्ये आणखी आपण दिवसेंदिवस असे कल्पक प्रकल्प तयार करून आपण विद्यापीठ लेव्हलला, राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आपण आपले प्रकल्प गोसे महाविद्यालयाकडून नेऊ याकरिता विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा हे मी या ठिकाणी एक आव्हान करतो। आणि विशेष म्हणजे आपण उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या ठिकाणी अमृत महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेले सर्व उपक्रम आपण यशस्वीपणे साजरे केलेत, पार पाडलेत, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। आता आपण हे उपक्रम घेत असताना जे काही आपले एक 15-20 दिवस यामध्ये निघून गेलेत तर ती तूट भरून काढण्याकरिता जे आपलं शैक्षणिक वाटचाल आहे किंवा आपले क्लासेस असतील, आपला अभ्यास असेल, तर त्याकडे मात्र आपल्याला सर्वांना लक्ष द्यायचं आहे आणि हा जो काही बॅकलॉग आहे आपला तर तो आपण निश्चितपणे या ठिकाणी भरून काढू। आपण सर्व तासिकांना आणि त्याचप्रमाणे प्राध्यापकांनी जे काही आपल्याला एक होमवर्क दिलं असेल, असाइनमेंट दिले असतील, त्या पूर्ण कराव्यात आणि परीक्षेपर्यंत त्यामध्ये सुद्धा आपण चांगली तयारी करून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये आपण कुठेही मागे राहणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी। त्याकरिता मला माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा। पुनश्च एकदा अमृत महोत्सवामध्ये आपण यशस्वीपणे ते साजरा केल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन। धन्यवाद।